हाय, हॅलो स्वीटू. ऐक ना, आम्ही तुझ्याकडे येतोय पुरणपोळी खायला. हो, या ना, मस्त. ओके, फॅन्टॅस्टिक. बरं, ऐक ना, तुझ्या आजची पुरणपोळी सगळ्यात पहिली मीच खाणार. ओके, रिझर्व ठेव त्यामुळे. ओके, हो, या ना. ग्रेट, आम्ही वाट बघतोय. हा, हॅलो, येतो. बाय. स्वीटूच्या हातची पहिली पुरणपोळी आता मीच खाणार ओम सर. झाली 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 झाली. अहो, काय झाली? अरे, एवढे दिवस ज्या पिचकारीचा शोध लावत होतो ना, ती पिचकारी बनून तयार झाली आहे. या पिचकारीचा रंग 1 किलोमीटर लांब उडणार आहे. हा बाबा, काय पण फेका. आता फेका मारतो, फेका मारतो, दाखवतो तुला. थांब, आता बघतच रा. आज आपल्याकडे कुणीतरी खास पाहुणे येणार आहे. हे कोण टाकी उमदा देतोय? नाही रे, तो पाहुणा स्वीटूसाठी येणार. माझ्यासाठी? म्हणजे तुला कुणीतरी पाहायला येणार आहे. मी पाहायला काय म्हणते, मी त्याने तुला आधीच पाहिलंय. आणि स्वीटू, त्यांना तू खूप आवडलीस. कोण येणार आहे? तुला आठवतं गुरुजी काय म्हणाले होते, की तुझं ज्याच्याशी लग्न होणार आहे ना, तो तुझ्या आयुष्यात आधीच आलेला. असं वाटते की हा तोच मुलगा. आई, तू जरा स्पष्टपणे बोलशील का? कळेलच तुला लवकर. बरं, ही होळीच्या नैवेद्यानंतर तयार झालेली पुरणपोळी, म्हणजे ज्याला आपण मानाची पुरणपोळी म्हणतो ना, ती तू त्यांनाच दे. हा, पण तू कोड्यात नको ना बोलू. स्पष्टपणे सांग, कोण येणार आहे? कळेल आई. जोरात चालू आहे. आयना का बायना घेतल्याशिवाय जायना. क्या था मम्माजी, मजा आया एकदम. ओ साहेब, तुम्ही उभे का? बसा ना, बसा ना, बसा. भाऊजी, पण खरंच आम्हाला फार आनंद झालाय की तुम्ही आमच्या घरी आला. हो, मी फार मागे लागले होते शकूच्या, की भाऊजींना घेऊन ये, भाऊजींना घेऊन ये. शेवटी ऐकलं तिनं. आता आली आहे ना, आता खाऊ घाल सगळ्यांना. असं का बघताय? मी पहिल्यांदा थोडी आली इथे. हे तर माझच घर आहे. हो, आणि मी सुद्धा हक्काने आलोय स्वीटूच्या हातची पुरणपोळी खायला. हा काय स्वीटू, चल, भूक लागली खूप. रेडी आहेस ना? आण. तुझ्यासाठी आणि चिन्यासाठी या आठवड्यात बनवते ना मी पुरणपोळ्या. माझ्यासाठी आणि चिन्यासाठी आहेत पुरणपोळ्या. मग तू ओंकारला काय दिलंस? जिरा गोळी. ही बाजूला काढून ठेवलेली पुरणपोळी आहे ना, मानाची पुरणपोळी आहे. ही मोहितनाच वाट. नाही नाही, मी तुझं काही ऐकून घेणार नाही. ही ताटली तू मोहितना द्यायची, कळलं? हा, चल बस. थँक यू स्वीटू. तो बाळा मानाची पुरणपोळी इथे, मग त्यात काय आहे? स्वीटू, मजा आली. मावशी पुरणपोळ्या कमाल झाल्यात. ओम,
माझ्या हक्काची मानाची पुरणपोळी तू खाल्लीस, मुद्दाम माझं हस केलंस. पण आज तुझ्या समोर स्वीटूला पहिला रंग मी लावणार आणि त्यानंतर तुझ्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग बघायला मला मजा येणार. आपण घरी आलोय. आज 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 इतना मजा आहे ना भाई, होली खेलने को आई स्वेयर, मतलब दिल से बोल रहा हूँ, इधर वापस आने को ना दिल ही नहीं कर रहा था यार. होळी खेळायला फार मजा येते. नेक्स्ट नेक्स्ट इयर आपण तिथेच जाऊयात नलमावशीकडे. बिलकुल भले भले क्यों. ओके ओके. काय अवतार करून घेतलाय तुम्ही? झालं त्या चाळीतल्या फालतू लोकांबरोबर होळी खेळून झालं समाधान? त्या लोकांबरोबर होळी खेळून पुरणपोळ्या खाऊन झालं? अगं ये तू यार ताई, तू पुरणपोळ्यांची का आठवण करून दिलीस? काय मस्त झाल्या होत्या माहितीये पुरणपोळ्या? ताई बोले ओंबाय पुरणपोळी ना जाऊन आंघोळी करा. आपण गाडीत काय बोललो होतो मालिका? काय केलंस हे? Sorry. You shouted at me. Mama, papa. Papa, Malika shouted at me. Hey, hey Momo, tu. Hello, papa. Hello, papa. नाही 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 अगं ते ते थोडे दमलेत ना, सो दे आर ऍक्टिंग क्रँकी. मी जातो आंघोळ करून येतो. गुड नाईट बाय. चिन्यारे झाली का आंघोळ? आवर लवकर, अजून तुझ्या बाबांना पण करायची आवर. हो तुम्ही असेच बसून राहा, अजिबात रंगाचे हात इकडे तिकडे लावायचे नाहीयेत. हा वहिनी, म्हंटल ना आज काय आपल्याला पाणी पुरणार नाहीये. हो हो ना सुमन, माझं आवरून झालंय, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या ना की फरशी पुसून घेते. हा असेच बसा, अजिबात हात इकडे तिकडे लावू नका. हॅलो हॅलो, मी स्वीटूची आई बोलते मोहितराव. हा बोलाई. मोहितराव तुम्ही तुम्ही गैरसमज नका ना करून घ्या. नाही म्हणजे सगळे रंगच खेळत होते. आई जाऊ दे ना तो विषय, असू देत. खरंच तसं नाहीये, काहीच नाहीये. मी काय म्हणते, तुम्ही एकदा स्वीटूला भेटता का? नाही म्हणजे लग्नाच्या दृष्टीने तशी तुमची भेट झाली नाहीये ना, एकदा तुम्ही तिला भेटा ना. आणि नंतर जर तुमचा नकार असेल ना तर आपण तो विषय तिथेच थांबूया. पण माझी खात्री आहे की तुमचं आणि तिचं नक्कीच होईल. आई अहो मला खरंच ह्या सगळ्यामध्ये नाही यायचं. आणि ओम सर माझे बॉस आहेत आणि ही गोष्ट स्वीटूला कळायला हवी. नाही बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही भेटा ना तिला एकदा माझ्यासाठी. ठीक आहे, आता तुम्ही बोलताय तर तुमच्या शब्दाचा मान मी राखतो आणि मी स्वीटूला भेटायला तयार आहे. चालेल, मग मग उद्याच भेटता का तुम्ही तिला? ठीक आहे, तुम्ही म्हणाल तर मी उद्या तिला पिकअप करायला येतो. चालेल चालेल, बरोबर, ठेवते हा.
स्वीटू उद्या मोहित रावांना भेटायचंय तुला. अगं पण मी तुझं काही ऐकून घेणार नाहीये, सांगितलंय तेवढं ऐक. उद्या मोहित रावांना भेटायचं, त्यांच्यासोबत वेळ घालवायचं. खेळ खूप झाला, रंग खेळण्याचे दिवस गेले तर लग्नाचं बघायलाच पाहिजे. आई लोकेशन यार स्वीटू, ही माझी फेवरेट जागा आहे. मी इथे माझ्या डोक्यामध्ये तयार केलेले प्लॅन्स नेहमी वर्क होतात. इथे आल्यावर ना मला असं वाटतं की मी इथला राजा आहे. राजा, किंग, मोहित. स्वीटू, एक दिवस मी खूप मोठा माणूस होणार आणि खूप श्रीमंत आहे. माझी ना खूप मोठी मोठी स्वप्न आहे. हा म्हणा, ह्या सगळ्याचा तू सुद्धा भाग असू शकतेस जर आपलं लग्न झालं तर. नाहीतर यू विल बी अ लूजर. तू ह्या सगळ्याला मुकशील स्वीटू. हा म्हणा, आत्ता थोडीच तू काय फार मोठी आहे, तुम्ही सगळे लूजरच आहात. पण मला ना तुम्हा लोकांचं कौतुक वाटतं. Hats off to you people. तुम्ही ना असे नेहमी गरिबीशी लढता हरता. तुझे ते दादा किती कष्ट करतात बिचारे. त्या दिवशी माझ्याकडे आले होते, माझ्या पाया पडत होते, गया वया करत होते, एकदम हतबल झाले. मला म्हणाले, मोहित सर मला नोकरीवर ठेवून घ्या. मग मी मालविकाकडे शब्द टाकला. म्हणा, त्या मालविकाला सुद्धा माझा ऐकण्या वाचून काही पर्याय नसतोच. म्हणा, मी तिच्याकडे शब्द टाकला म्हणून तुझ्या बापाला नोकरी मिळाली. हा माझ्या बोल करा. मला ना हे तुमच्यासारखं असं जगताच येणार नाही. तसाही मी श्रीमंतीतच वाढलेला लहानपणापासून, आणि आता तर अजूनच श्रीमंत पण. नाही, नको नको नको. तू एक तर आधीच याशी, त्यात अजून सुटशील काहीतरी पिऊन. एक मिनिट, लग्नानंतर बारीक व्हायचा, एक्सरसाइज सुरू करायचा. माझ्या आईला जाड मुली आवडत नाही, तुला माहिती आहे ना. उगाच माझी आई तुझ्या आईला आणि दादांना काही बोलली तर आणखीन त्यांना त्रास व्हायचा. त्यापेक्षा ती भानगडच नको ना. कशी का बघतेस माझ्याकडे? आणि हा, हे मित्र मित्र सगळं बंद बरं का. मला नाही चालणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ओमशी बोलणं बंद करायचं. बडे बाप के बेटे ना कधी कुणाचे मित्र मित्र नसतात. ही श्रीमंताची पोरं ना नुसत्या पोरी फिरवतात आणि सोडून देतात. सर एक मिनिट, ओम तसा नाही. हा तुम्ही काहीही बोलताय, ओम खूप चांगला मुलगा आहे आणि तो तुमच्याशी चांगला वागतो, तो सगळ्यांशी चांगला वागतो. तुम्हाला तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हे सगळं बोलताना. आज हक्कानं त्याचीच गाडी घेऊन आलात आणि त्यालाच बोलताय. मला कशाला काही वाटायला हवं? त्यांनी गाडी दिली, काही उपकार नाही केले. मी त्याच्याकडे काम करतो, मोठ्या पोस्टवर आहे. ते काही मला माहित नाही. ओम खूप चांगला मुलगा आहे
जेव्हा जेव्हा मला माझ्या कुटुंबाला गरज होती तेव्हा कायम ओम आणि शकू मावशी आमच्या बाजूनी उभे राहिलेला. त्यामुळे प्लीज आपण कोणाबद्दल बोलतोय आणि काय बोलतोय याची जाण ठेवा जर. आत्ता इतका वेळ इथे अशी गप घुम्यासारखी उभी होती आणि आता कशी चुरू 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 बोलायला लागलीस. हा जरा त्या ओम बद्दल काही बोललं तर त्याची बाजू घ्यायलाच हवी का? मी बाजू कोणाचीच नाही घेते. मी जे खरं आहे ते सांगते. म्हणजे मी काय ते खोटं बोलतो? ओमच फक्त खरं बोलतो ना. मी असं नाही म्हटलेलं. पण तुम्ही जर ओम बद्दल सतत ओम 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 नुसतं ओम ओम करत असतेस तुला काय वाटलं? तू एकटी आहेस त्याच्या आयुष्यात. हा बाकी दुसरं कोणी नाही. अगं तुझ्यासारख्या अशा 56 मुली त्यांनी सोडून दिल्या असतील. पिटू घ्या सावकाश सावकाश. हे स्वीटू ऐक ना काय आलोय. हो हो जादू जादू लिसन ऐक ना. गुड बॉय आपली गाडी शोध ना कुठे. गुड बॉय स्वीटू ऐक ना. हे स्वीटू तेव्हा तिकडे घर दिसत आहे. चल तिकडे काहीतरी मदत मिळेल. चल ये. मोहित हळू मोहित सॉरी मॅम रस्ता खराब आहे. मोहित हळू चालव गाडी. What place is this? No. Mohit, what place is this? Sorry, ma'am. Sorry. या अशा ठिकाणी ओम कशाला येईल इतक्या रात्री? नाही मॅम ओम सर एकटे नाही ती स्विंटू पण त्यांच्या सोबत आहे आणि इथेच याच जंगलात आहे. मॅम मॅम प्लीज मजा ऐका. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. ओम सर आणि स्वीटू इथेच आहेत कुठेतरी याच जंगलात आहेत. मी शोधतो त्यांना प्लीज. आणि जर हे खोटं निघालं ना तर तुझा जोकर बनवीनच मी. पण त्यानंतर तुझी काय हालत होईल हे मला तुला वेगळं सांगायला नको. समोर बघ. Yes, नोकरी जाईल तुझी. And I'll make sure की तुला कुणीही दारात उभं करणार नाही. पण जर हे खरं निघालं तर त्या स्वीटूला आयुष्यातून उठवेन मी. ऐक ना स्वीटू. हे उठ ना प्लीज स्वीटू. कोणी आहे का? काका दादा पाणी पी
खाणी पी घे. थँक यू. हे तू रेडीस का स्वीटू? थँक यू वगैरे काय म्हणतेस? अशी संकटात असताना मी तुला एकटं सोडेन का कधी? पण आपण जंगलाजवळच्या एका गावातच. इथे इथे कोणीतरी राहत बहुतेक, पण आता सध्या दिसत नाही कोणी. बघायला लागेल, मी बघतो. काय? मी पण येते. स्वीटू अगं तू ये ये. बरोबर असताना खूप सेफ असेल तू. माहितीये मला वेडा आहेस तू. ऐक ना, मला खूप भूक लागली. ओके ठीक आहे, मी आलोच. इट्स ओके, इट्स ओके, आलोच मी. बस तू आलो. ओके बघ मला काय सापडलं. कैरी? हा कैरी. नाही आवडत तुला? ओके. नाही नाही मला, आय एम गोना हॅव इट. नाही नाही मला खूप आवडते. माझ्या तोंडाला पाणी सुटलं ते बघून. दे काय झालं? आपल्याला निघायला खूप उशीर झाला असेल आणि घरी टेन्शन मध्ये असतील सगळे. चल. ऍक्च्युली अग माझी गाडी कुठे हेच सापडत नाही मला, म्हणून मी तुला इथे घेऊन आलो. कोणाला रेंजही नाहीये, सो मला कोणाला कॉलही करता येत नाहीये. सो एक मिनिट थांब थांब, मी आहे का रेंज बघतो इथे कुठेतरी तरी मिळेल. तेच बघतोय. हा ओके 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 ओके. आली आली आली. दादांना फोन कर. दादांना? हा ऑल राईट.
दादा. अगं स्वीटू, अगं कुठे आहेस तू? हा इतका उशीर का होतोय तुला? आम्ही सगळे वाट बघतोय तुझी. तू बरी आहेस ना? हॅलो हॅलो. मी ठीक आहे दादा, व्यवस्थित आहे सगळं. मी ओम बरोबर आहे. तुम्ही काळजी नका करू, मी येते थोड्या वेळात, घरी येते. काय काय म्हणालीस? तू ओम सोबत आहेस? तो तुला कुठे भेटला? बर मी काय म्हणतो, तू लवकर घरी, आम्ही आम्ही सगळे तुझी वाट बघतोय. हॅलो 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 हॅलो. काय काय म्हणाली, कुठे आहे ती? ती येते म्हणाली. हो पण कुठे? ओम सोबत आहे म्हणाली ती. हो म्हणाली की सगळं ठीक आहे, काही टेन्शन घेऊ नका. नाही हो पण ती ओम सोबत कशी आहे? प्रत्येक वेळी लग्नासाठी मुलगा बघायला गेल्यावर ती ओम सोबत परत येते. काय प्रकार आहे हा? तर मोहित सोबत गेली आहे ना, मग ते कुठे आहेत? प्रत्येक वेळी ओम कसा पोहोचतो तिथे? खरंच काही कळत नाही. आज येऊ दे तिला, तिला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार. लो अँगल. अँगल ही ले रहा हूं मोमो. आई मीन लो अँगल, नीचे बैठ के. लो अँगल? यस. संतोष, रमेश पाणी दे ना. थँक्स. तुम सेल्फी निकाल लो, मैं एक मिनट में. हाँ ओके. अरे ओम भाई, इतने रात को कहाँ से? सब ठीक है ना ओम भाई? सब ठीक है, सब ठीक है रॉकी. मला काही नाही, स्वीटूचा प्रॉब्लेम झाला होता. क्या हुआ? मला तिच्या नंबर वरन एका अननोन माणसाचा फोन आला. ओके. तो म्हटला की तिचा मोबाईल कुठेतरी एका जंगलात त्या डोंगराच्या इथे पडलाय. ओके. सो मी तिथे गेलो आणि तिथे मला स्वीटू बेशुद्ध अवस्थेत सापडली. क्या बात कर रहे हो ओम भाई. मी जादूला घेऊन गेलो होतो, दॅट्स द रिझन वाय आय कुड फाइंड हर. पण अरे पर स्वीटू अशी बेशुद्ध, मतलब कैसे कैसे हुआ ये? नाही माहिती, शी डझंट रिमेंबर. मी तिला उठवलं, ती आता शी इज फाईन, पण ती जागी झाली आणि मी तिला घरी पोहोचवलं, पण तिला आठवतच नाही काय झालं. पक्का ठीक आहे ना? हाँ शी इज फाइन. अभी स्वीटू को कोई प्रॉब्लम नहीं है ना? शी इज कंप्लीटली फाइन. पक्का? हाँ शी इज ओके. अरे इतने रात को आएगा तो पार्टी करके ही आएगा ना. क्या मोमो, तुम भी ना ऐसे कुछ भी, मतलब तुम्हाला का नाही सांगितलंस? हा मी हे आले असते तुझ्या बरोबर पार्टीला. आय लव्ह नाईट पार्टी. नेक्स्ट टाइम तुम्हाला नक्की सांगा. आय एम अँग्री विथ यू. ओके ओके मोमो, मी तू नेक्स्ट टाइम मी पार्टीला गेलो की मी तुला घेऊन जाईन. ओके ओके. व्हेरी गुड. आता मला झोपू दे. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. ओके. अरे तुझा आवाज ऐकवायला म्हणून किती वाजले सकाळपासून? कुठे होतास तू? फोन बंद आहे. फोन स्विच ऑफ आहे माझा. कुठे होतास? इथे. घरात कोणाला विचारलं तर कुठे त्याचा पत्ता नाही. तू जंगला पिंगलात नव्हता गेलास ना? जंगल में घूम रहे? जंगल? अरे बेबी, जंगल में घूमने के लिए मुंबई के शेर है क्या? शेर है? ओए नाइस वन. तुम भी ना बेबी कुछ भी. हाँ चलिए ना, मुंबई और मोमो ना पार्टी करने गए थे. देखो मुंबई कितना थक गया है बेबी. तुम अरे मोमो. मोमो ओम थक ले है, उसको रेस्ट करने दे. हाँ तू मतलब हो तो थकलाय. पण मी काय केलं? मालविकाच बोलतीये त्याच्याशी.
अरे तुम रे ना बेबी, मोमो भी थक गए है, तू आते थे इन पे बरस मत यार तू। मोमो लव बर्ड, थोड़ा रेस्ट करो, जाओ। लव बर्ड्स, ओह हाउ स्वीट रॉकी, चलो लेट्स गो। गुड नाइट। गुड नाइट, बाय बाय, गुड नाइट। वो पानी खत्म हो गया, पानी लेकर आना। यस बेबी। बाप रे, बचा लिया कैसे करके। काळजी वाटते म्हणून बोलली मी। शेवटी तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे। शेवटी मला खरंच असं वाटतं की मोहित चांगला मुलगा आहे। तू ऐकून तरी, ऐकून घे ना माझं। तुझं त्याच्याशी लग्न झाल्यानंतर सुखात राहशील, आम्हालाही काही काळजी राहणार नाही। खरंच मला असं वाटत, देशील ना त्यांना लग्नाला होकार। हा